May I come in, sir? Yes, please come in. Thank you. Good morning, sir. Good morning, ma'am. Good morning. Please have a seat. Thank you. Mrs. Kirti Jamkhedkar, right? Right, sir. तुम्ही आज इकडे कशासाठी आले आहेत हे माहिती आहे ना तुम्हाला? हो सर, मी UPSC-च्या इंटरव्ह्यू साठी आले. आणि ह्या इंटरव्ह्यू साठी थोडाफार अभ्यास केल्याशिवाय इथे कोणी येत नाही. तुम्ही इथल्या नियमांचा काही अभ्यास केलाय का? हो मॅम. त्या नियमांमध्ये इंटरव्ह्यू साठी जो ड्रेस कोड दिलाय त्याबद्दल प्लीज आम्हाला सांगाल का? मला वाटतं तो ड्रेस कोड म्हणजे भरजरी साडी आणि दागिने असा असावा का? नाही मॅम, त्यात असं लिहिलंय की उमेदवाराने मुलाखतीसाठी येताना सभ्य आणि नीटनेटके कपडे घालणे. पण तुमचे कपडे या वर्णनात बसत नाही कीर्ती जामखेडकर. तुम्ही UPSC-च्या विरोधात आलायत का? का या परीक्षेची मस्करी करण्यासाठी? तसं अजिबात नाही. मी हे कपडे कोणालाही कमी लेखण्यासाठी किंवा कोणाच्याही विरोधात जाण्यासाठी नाही घातले. कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. उलट मी ही साडी कोणाची तरी इच्छा पूर्ण करण्यासाठी, मान राखण्यासाठी नेसली. कोणाची इच्छा? माझ्या सासूबाईंची. आज मी इथे येण्याआधी त्यांनी स्वतःहून मला ही साडी दिली, त्यांचा आशीर्वाद म्हणून. त्यामागच्या भावना लक्षात घेऊन त्यांचं मन राखण्यासाठी ही साडी मी नेसून आली. आणि माझ्या मते तरी सभ्य आणि नीटनेटकी ह्या वर्णनात ही साडी नक्कीच बसते. आणि हाच तर आपला सांस्कृतिक ठेवा जो आज मला माझ्या सासूबाईंनी दिला. म्हणजे तुम्हाला तुमचं कुटुंब जास्त महत्वाचं दिसतं. अर्थातच मला असं वाटतं की प्रत्येकाला आपलं कुटुंब महत्वाचं असतं आणि असावं. तुम्ही तुमच्या सासूबाईंचा खूप मान राखता. समजा उद्या तुम्ही IPS ऑफिसर झालात आणि तुमच्या सासूबाईंच्या हातून एखादा गुन्हा घडला, तर तुम्ही काय कराल? कुठलं कर्तव्य बजावाल? एका सुनेचं काय का IPS ऑफिसरचं? जेव्हा एका सुनेसमोर सासूबाई उभ्या असतील तर सून त्यांचा मान ठेवेल. पण जेव्हा एखादा गुन्हेगार समोर उभा असेल तर माझ्यातली IPS ऑफिसर नक्की जाब विचारेल. शेवटी गुन्हा तो गुन्हाच असतो, मग गुन्हेगार कोणीही असला तरी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. तुम्ही तुमचा वर्क एरिया प्रेफरन्स म्हणून तुमच्या घराजवळचा एरिया सांगितलाय. तुमच्या घराकडेच तुमचं इतकं लक्ष असणं हे तुमच्या कामाच्या आड येईल असं वाटत नाही का तुम्हाला? सर, असं होण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला IPS ऑफिसर होण्याआधीच तुमच्या कुटुंबापासून दूर राहावं लागणार आहे याची कल्पना आहे ना तुम्हाला? हां, सॉरी सर, पण म्हणजे तुम्ही जर हा इंटरव्ह्यू पास करू शकलात तर 11 महिन्यांसाठी तुम्हाला ट्रेनिंगवर पाठवलं जाईल. त्याची तयारी आहे ना तुमची? किती जामखेडकर, तुम्ही तुमच्या घरापासून दूर राहून 11 महिन्याचं ट्रेनिंग घेऊ शकाल ना? हो सर, माझी तयारी आहे. सोनाले, तू पण आहे का एमले? चंद्रकला बाई, थोडं भिरजण देता का? दे. सोनाले, इमले, कशा आहात गं दोघी जणी? एकदम मस्त कमला मावशी, तुम्ही कशा? छान आहे की हरीच काम करते आज. चंद्रकला बाई, कीर्ती कुठे दिसेना आज ती? परत तिची दुसरी कुठली परीक्षा बिरीक्षा आहे का काय 15 दिवसाची? जीजी अक्का, मी सांगते. त्याच काय ना कमला मावशी, पोलीस होण्यासाठी खूप एक्झाम द्याव्या लागतात. म्हणजे परीक्षा द्याव्या लागतात. सो मग कीर्तीने खूप दिल्या आहेत, सो मग त्याच्या नंतरचा हा इंटरव्ह्यू आहे.
म्हणजे मुलाखत आहे. हा आणि त्याच्यानंतर ती पोलीस होणार. म्हणजे आज कीर्ती पोलीस वाली बनूनच येणार इथे काय घरी? मला ना तुमचं भारी कौतुक वाटत चंद्रकलाबाई. तुम्ही तिला परवानगी दिली. माझी सून माझं घर आणि संसार निगुतीनं सांभाळते, पण तुमची सून बाहेर जाऊन समद्यानं सांभाळणार. तिचं बाई समद येगळंच असतंय. नव्या जमान्याची नवी सून बाई. आता हे लागलीच घेऊन गेली नाहीस ना, तर विरजण नीट लागायचं नाही. मग माझ्यावरच खापर फोडशील की हिला विरजण पण नीट देता येत नाही म्हणून. नव्या जमान्यातली नवी सासूबाई. हो जाते जाते, मला तरी कुठे वेळ आहे गप्पा मारत बसायला. कीर्ती जामखेडकर, तुम्ही फर्स्ट ऑप्शन म्हणून IPS सिलेक्ट केलेत, त्याचं काही विशेष कारण? माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच मला सत्यासाठी लढायला शिकवलं. IPS बनून देशाची सेवा करण्याची इच्छा मनात जागवली आणि हेच माझ्या बाबांचं स्वप्न पुढे माझ्या नवऱ्याचं स्वप्न झालं. गुड. तुमचे पती काय करतात? ते सुद्धा सिव्हिल सर्व्हिसेस मध्येच आहेत का? नाही सर, त्यांचं मिठाईचं दुकान आहे. ते स्वतः मिठाई बनवतात. नुकतीच आर्यनगर मध्ये जी घटना घडली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ती माहिती आहे ना तुम्हाला? तिथं देशद्रोह्यांनी खूप मोठा हल्ला केलाय. मृतांची आणि जखमींची संख्या खूप मोठी आहे. काही जण आपल्या नेत्यांना दोषी ठरवत आहेत आणि काही जण आपल्या शेजारील राष्ट्रांना दोषी ठरवत आहेत. तुम्हाला काय वाटतं, हा हल्ला नेमका कुणी केला असेल आणि का? इतका मोठा हल्ला झाला आणि मला ते माहीतच नाही, असं कसं होईल? मी तर करंट अफेअर्स कडे लक्ष ठेवून असते. कुठली संघटना या हल्ल्यासाठी जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुठलाही देशद्रोही हल्ल्याबद्दल वाचलं किंवा ऐकलं नाहीये. म्हणजे खरंच सॉरी, मला नाही माहिती. त्या हल्ल्याची बातमी देशभर पसरलीये आणि तरी ती तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाहीये. खरं तर देश आणि विदेशात घडणाऱ्या घटनांची माहिती ठेवण्याचा प्रयत्न मी नेहमीच करते, पण तुम्ही म्हणताय त्या देशद्रोही हल्ल्याबद्दल मला कसं कळलं नाही ह्याचं आश्चर्य मलाच वाटतं. आज सगळं ठीक असेल ना? खूप नर्वस दिसताय. काळजी नका करू, तुमचा इंटरव्ह्यू छान होईल. अहो नाही, मी मुलाखतीसाठी आलेलो नाही. माझ्या बायकोची मुलाखत आहे आज, त्या आधी गेल्यात म्हणून मी इथं थांबलो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही. पुढचा प्रश्न, समजा तुम्ही एकाच वेळी दोन गुन्हेगारांना पकडलं, एक चोर असेल आणि दुसरा जर पोलीस ऑफिसर असेल, आणि तुम्हाला त्या दोघांपैकी कोणाला तरी एकालाच अटक करणं शक्य आहे, तर तुम्ही काय कराल? कोणाला अटक कराल आणि कोणाला सोडाल? मी त्या पोलीस ऑफिसरला अटक करेन. असं का? चोरी करणं हे चोराचं कामच आहे, रॉंग आहे ते, पण माझ्या दृष्टीने त्याचा गुन्हा पोलीस ऑफिसरच्या गुन्ह्यापेक्षा थोडासा कमीच आहे. त्या चोराला कायदे माहीत नसतात, नागरिकांनी कायदे पाळायचे असतात हेही त्याला माहीत नसतं.
पण त्या पोलीस ऑफिसरचं काय? त्याच्यावर तर कायद्याचा मान राखण्याची जबाबदारीच. ज्याने सामान्य माणसाचं रक्षण करायचं त्यानेच गुन्हा करून कसा चालेल? त्याला तर त्याचा पवित्र गणवेश घालण्याचाही अधिकार नाही. आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही जर IPS अधिकारी झालात तर समाजातलं तुमचं स्थान उंचावेल. अशा वेळी तुमचे पती दुकानात मिठाई बनवत आहेत, हे योग्य वाटेल तुम्हाला? तुमच्या दोघांच्या राहणीमानात फरक पडेल, मग बहुतेक तुम्ही त्यांना त्यांचं प्रोफेशन बदलायला सांगाल, हो ना? अजिबात नाही सर. माझ्या नोकरीसाठी त्यांनी त्यांचं काम का सोडावं? खूप मेहनतीने त्यांनी नाव कमावलं, पाककलेची नॅशनल कॉम्पिटिशन जिंकलीत ते, आणि त्यांच्यामुळेच आपल्या राज्याचंही नाव मोठं झालं. शुभम जामखेडकर यांच्या कामाची लाज वाटणं दूरच राहील. उलट मला त्यांचा खूप अभिमान की मी त्यांची बायको. आज त्यांच्या सपोर्टमुळेच मी इथे मुलाखतीसाठी येऊ शकले. त्यांच्या सपोर्टशिवाय काहीच शक्य नसतं. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅम. कशी झाली मुलाखत? चांगली झाली ना? तुम्हाला सगळी उत्तरं आली ना? अहो, मी केव्हापासून तुमची वाट बघत होतो. तुम्हाला जरा जास्तच वेळ लागला नाही? अहो, काय झालं? मुलाखत चांगली झाली ना तुमच्या मनासारखी? मला जी उत्तरं येत होती ना ती सगळी दिली प्रामाणिकपणे. पण काय, त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटलं नाही की मी दिलेली उत्तरं त्यांना आवडली. यादीत माझं नाव नाही आहे. माझं नाही झालं सिलेक्शन. अहो, तुम्ही परीक्षा इतक्या चांगल्या पद्धतीने पास झाला आणि मुलाखत पास नाही होणार असं शक्य नाहीये. नाही नाही, माझा काही यावर विश्वास नाही. म्हटलं होतं ना तुम्हाला, मी दिलेली उत्तरं माझ्या दृष्टीने बरोबर होती, पण इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना हवास ना कबूल. आधी बघा आणखी पण नाव आहेत ना, त्यात बघूया. बघा अहो, बघा ना ते. हे बघा हे बघा हे बघा, कीर्ती जामखेडकर. अहो, माझं झालंय सिलेक्शन. मला माहित होत तुम्ही नक्की पास होणार. अभिनंदन. तुमचंही खूप अभिनंदन. माझं तर सगळ्यात जास्त अभिनंदन. माझी बायको आता खूप मोठी IPS अधिकारी होणार. मी आजपर्यंत जी मेहनत घेतली त्या सगळ्याचं चीज झालंय. बघा, तुमची निवड झाली हे मला अख्ख्या जगाला ओळखून सांगावं वाटतं. अहो, तुम्ही सांगण्या
जायच्या आधीच मी सगळ्यांना ओढून ओढून सांगते की आमच्या घरात आनंदाची बातमी, कीर्ती वहिनींची पोलिसांच्या कामासाठी निवड झाली. वहिनी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी ना सगळ्यात आधी जीजी अक्कांना जाऊन सांगते. हा अग परमास सुनबाई पास झाल्याचा आनंद घर भरत रोळताना दिसतोय. नाही खरंच कीर्तीच्या कर्तबगारीचा माझ्या इतका आनंद तुला झालेला आज मी पहिल्यांदा बघतोय बर. सून काय फक्त तुमच्या एकट्याची आहे का? माझी पण आहे. आता सासू सुना म्हंटल की थोड्याशा कुरबुरी व्हायच्याच म्हणून काय दोघींमधलं प्रेम कमी होत नाही. आणि आज तर मी खूपच खुश आहे. देवाच्या कृपेनं सुनबाईच स्वप्न पूर्ण होणार आहे आता. आणि तिचं पूर्ण होणार म्हणजे शुभमच पण होणारच ना. नाही खरंच त्याच्यासाठी आपल्या शुभमनं काही कमी कष्ट घेतले नाही. नवरा म्हणून त्यांनी त्याचं कर्तव्य पार पाडलं आहे. आता ते करायची वेळ सुनबाईची आहे. आता कीर्तीनं अजून कसलं कर्तव्य पूर्ण करायचं? अगं आपल्या घरासाठी जे जे करायचं ते करतेस ना ती. पण बायको म्हणून तिचं कर्तव्य पार पाडायचं आहे तिला आता. आणि ते कुठलं? आता काही दिवसांनी विक्रम आणि तुषारला बाबा म्हणून हाक मारणार कोणीतरी येणार आहे. तस शुभमला सुद्धा बाबा म्हणून हाक मारणार कोणीतरी पाहिजे ना. कले अगं अजून त्या गोष्टीला वेळ आहे. अगं आत्ता कुठं सुनबाई प्रवेश परीक्षा पास झाली आहे? आत्ता कुठं तिच्या कामाला तिच्या मनासारखी सुरुवात होते? हे असं मधून तुझ्या डोक्यात कसं काय? कर्म माझं अहो सुकामेवा संपलाय ध्यानातच नाही आलं माझ्या. थांबा जरा घेऊन येते. हे असं कलेच्या डोक्यात मधूनच बाळाचं कसं काय आलं? सर ऐकता का, तुमची निवड झाली म्हणून जे जे अक्काला काय करू आणि काय नाही असं झालंय. शिर्याचा वास इथपर्यंत येतोय. हो त्या खूप आनंदात आहेत पण मला एक वेगळीच काळजी वाटते. कसली? जेव्हा त्यांना कळेल की मला 11 महिने ट्रेनिंग साठी बाहेर जावं लागणार तेव्हा काय म्हणतील त्या? त्यांना चालेल का ते 11 महिने? माहित नाही पण तिला सांगावं तर लागेल ना. हो तेही आजच. हा आपण प्रयत्न करू. कीर्ते आज तुझ्या आई बाबांना तुझा खूप अभिमान वाटत असेल. तुला हे यश त्यांच्या आशीर्वादामुळे मिळालं आहे आणि साईनाथांच्या कृपेनं. तुम्ही देश वाचायला आम्ही आहोत इथे सगळं बघायला. म्हणजे तुम्ही जा मेहनत करा मस्त, आम्ही आहोत ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका इथली, आम्ही सगळं बघून ऐकलं. जीजी अक्का आम्हाला तुला काहीतरी सांगायचं. काय रे? जीजी अक्का मला ट्रेनिंग साठी जावं लागणार आहे.
11 महिन्यांसाठी. आणि तिथेच राहावं लागेल. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचलली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.